तर त्या त्या काहीतरी एकदम लव जिहाद लव जिहाद त्या मुलीबद्दल त्यांनी काय ढिगाणा केला केला की नाही. ती मुलगी सापडली कुठं? साताऱ्याला. बरोबर आहे. ती सापडली. आता बाई लव जिहाद करायला लागली. हनुमान चालीसा विसरल्या. वास्तविक त्यावेळेला हनुमान चालीसा उद्धवसाहेब ठाकरेंच्या घरासमोर म्हटलं तर महाराष्ट्राची सगळी परिस्थिती सुधारेल म्हणत होत्या. मग तुला जर ती मुलगी शोधायची होती तर हनुमान चालीसा म्हणायला पाहिजे होता ना, का पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चालीसा करायला हवा होता. लव जिहाद काय झालं त्या याकूब मेनांच्या कबरीचा? त्याच वेळेला विषय काढला. काय म्हणाले देशाच्या गृहमंत्री अमित शहा? म्हणजे ज्यांच्याकडे देशाची कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, देशामध्ये आणि राज्यामध्ये शांतता ठेवण्याची त्यांची जबाबदारी आहे, ते हिंदूंच्या सणामध्ये गेल्या 2 वर्ष कोरोनामुळं सण साजरे होऊ शकले नाही आणि गणपतीचा उत्सव धुमधडाक्यामध्ये मुंबईमध्ये सुरू होता, त्याच वेळेला हा विषय त्यांनी काढला. आणि त्याच वेळेला मी सांगितलं होतं की विशेष करून मुस्लिम बांधव छत्रपतींचा विचार म्हणजे